प्रांतांच्या लेखीपत्रानंतर कोळंबी येथील अनधिकृत मोबाईल क्रेशर बोरवेल ब्लास्टिंग विरोधातील उपोषण मागे. संबंधित विषयाची चौकशी करून कारवाई करण्याचे तहसीलदार यांना आदेश. न्याय न मिळाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचे रमजान गोलंदाज यांनी केले स्पष्ट. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी असे महामार्गाचे काम सुरू असताना सर्वच कामात अलबेल असून विनापरवाना शासनाचा महसूल बुडून अनधिकृत क्रेशर आणि उत्खनन सुरू होते. याविरोधात आंबेड येथे आज रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू होते, मात्र रत्नागिरी प्रांताधिकारी यांच्या लेखीपत्रानंतर आणि किरण सामंत यांच्या मध्यस्थीनंतर उपोषणास स्थगिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग 66 लागून ग्रामपंचायत हद्द कोळंबे येथे असलेला अनधिकृत मोबाईल क्रशर सुरू आहे. आंबेड ते मानसकोण येथे जोरदार विनापरवाना बोरवेल ब्लास्टिंग केले जात असून त्याचा हादरा परिसरातील घरांना बसत आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाला आवश्यक असणारा दाखरा आणि क्रेशरसाठी आवश्यक असणारी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून क्रेशर सुरू आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात खाली महसूल विभागाकडून माहिती मागविली असता त्यांनी कोळंबे येथे सुरू असलेल्या क्रेशरला कोणतीच परवानगी नसल्याचे लेखी कळविले आहे. तसेच बोरवेल ब्लास्टिंग आणि होत असलेले उत्खनन हे विनापरवाना असल्याचे खनिज कर्म विभागाने कळविले आहे. यांच्या वाहतुकीची कोणतीही परवानगी नसताना बिंदास्त वाहतूक सुरू आहे. शासनाचा महसूल बुडवण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीने असे उत्खनन केले असते तर महसूल विभाग वरात घेऊन त्याच्या ठिकाणी पोहोचले असती. मात्र बाहेरून कोणीही या आणि बिंदास्त शासनाचे नियम धाब्यावर बसवा. प्रशासन डोळ्याला पट्टी बांधून बसले आहे. महामार्गावरील खड्डे आणि इतर केलेली चुकीची कामे याबाबत आजचे उपोषण होते. यामध्ये प्रांताधिकारी रत्नागिरी यांनी संबंधित विषयाची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार देवरुख यांना दिले असून लवकरच कारवाई करणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे या उपोषणास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष परशुराम पवार, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र गुरव, विनायक खातू, सलाउद्दीन बोट आदी लोक उपस्थित होते. मी परशुराम कृष्णा पवार, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष. रमजानभाई गोलंदाज यांनी जे आज उपोषणाला बसलेत त्याला आमच्या संघटनेकडून पूर्ण पाठिंबा आहे. हायवेचं जे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आलेलं आहे त्या ठेकेदाराविरुद्ध आमची कोणतीही तक्रार नाही. आमची तक्रार आहे ती ह्या भ्रष्ट प्रशासनाविरुद्ध. आज वारंवार आम्ही खड्ड्याबाबत किंवा धामणीमध्ये ज्या ह्या कंत्राटदाराने अनधिकृत माती नदी पात्रात टाकली, जे संरक्षण भिंत बांधली ती लाखो कोटी रुपये खर्च करून संरक्षण भिंत बांधली जाते, काँक्रीटचे रस्ते बनवले जातात, त्यात मुबलक पाणी हे लोक मारतच नाहीत. आम्ही BNC च्या एक्झिक्युटिव्हना भेटलो, जी कंपनी सुपरवायझिंगला आहे त्या कंपनीला भेटलो, ते म्हणतात आम्ही वारंवार ह्या कंपनीला आम्ही नोटीस दिली सांगितले पण काय कंपनी ऐकत नाही. आज जे धामणीपासून किंवा बावनदीपासून अगदी त्यांचं काम चालू आहे खिर्शीतपर्यंत त्यांनी चर मारलेत मोरीसाठी आणि ऐन पावसाळ्यात त्यांनी मोऱ्या टाकल्या. काही मोऱ्या तर त्यांनी पाण्याच्या प्रवाहाच्या वर टाकल्या, त्यामुळे पाणी त्याच्यातून जातच नाही. आधी साठल्याशिवाय ते पाणी जातच नाही. आणि जे चर मारलेत त्या चर मारल्यानंतर त्यांनी त्याच्यावर डांबरीकरण करायला पाहिजे किंवा तो एकजीव पॅच करायला पाहिजे, ते केलेलं नसल्यामुळे वाहन चालकांना तर खूप मनस्ताप होतो. आम्ही ह्याच्यापूर्वीसुद्धा वारंवार तक्रार केल्या, त्यावेळेला ते एक फक्त रोलर आणि माती टाकतात, ते आज टाकले तर उद्या ते परत खड्डे पडतात. त्यांच्याकडे काँक्रीटचा प्लांट आहे, त्या काँक्रीट जर त्याच्यावर टाकले तर भर पावसाळ्यापर्यंत तरी तर तो खड्डा पडणार नाही. बरं राहिला प्रश्न अनधिकृत क्रशरबद्दल, जे शासनाच्या नियमात असं 183 मीटरच्या बाहेर आपण उत्खनन करू शकतो, पण हे तर रस्त्याला लागून 10 मीटरवर बोर ब्लास्ट करतात. पण शासनाला काही हे माहितीच नाही काय. आज हायवेचं काम अजून नाही म्हटलं तरी आपल्या पट्ट्यात खेडपासून आम्ही इथपर्यंत बघतो आहे की एकाही कॉन्ट्रॅक्टरने बोर ब्लास्ट केलेलं नाही, ते ब्रेकरनी पोकलांच्या साह्याने ब्रेकिंग करतात आणि हे करतात. आणि ह्यांनाच कुठं तुम्ही परवानगी दिली अशा प्रशासनाने की बोर ब्लास्ट करा, लोकांचं नुकसान करा. आम्हाला हायवे व्हावं होऊ नये असं आम्हाला कधीच वाटणार नाही, ते व्हायलाच पाहिजे, प्रगती व्हायलाच पाहिजे. आज कोळंबे येथील अनधिकृत क्रेशर बोरवेल ब्लास्टिंग, महामार्गावरील खड्डे
आणि लोकांची फसवणूक करून हस्तांतरित केली जाणारी कंपनीकडून जी काही जागा आहे त्या सगळ्या विषयांविरोधात आंबेड येथे सकाळपासून आम्ही उपोषणाला बसलो होतो. अनेक लोक माझ्याबरोबर या ठिकाणी उपोषणामध्ये सहभागी झालेली आहेत. आज अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळे संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून त्यांची उत्तरंसुद्धा प्राप्त झाली आहेत. काही ठिकाणाहून या उपोषणाला विरोधसुद्धा करण्यात आला. मात्र ज्या कंपनीचं या ठिकाणी काम सुरू आहे त्या कंपनीचा अनधिकृत क्रेशर, अनधिकृत हा मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतोय की संबंधित डिपार्टमेंटनं या पत्राच्या आधारे मला माहिती जाण्यात कळवलेलं आहे की कोळंबे येथे असणाऱ्या मोबाईल क्रेशरला कोणत्याही पद्धतीची परवानगी दिलेली नाही. ज्या पद्धतीनं बोरवेल ब्लास्टिंग करून उत्खनन केलं जातंय, दगड काढला जातोय, खनिज कर्म विभाग जे संबंधितच्या अंडर येतं त्यांनीसुद्धा त्या उत्खननाला कोणतीही परवानगी दिली नाही असं लेखी पत्राद्वारे मला कळवलेलं आहे. ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गाडीने या ठिकाणी वाहतूक केली जाते त्या वाहतुकीला कोणती रॉयल्टी नाही किंवा कोणतीही पास दिलेली नाही, तरीसुद्धा अनधिकृतपणे बिंदास आणि बेधडक बेबनशाही करत या कंपनीची या ठिकाणी रहदारी सुरू आहे आणि लोकांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही आता प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि माझे मित्र आदरणीय परशुभाईंनी शेवटचा अल्टिमेट या एक दोन महिन्याचं दिलेलं आहे. आज रत्नागिरीचे प्रांत विकास सूर्यवंशी यांनी आम्हाला या ठिकाणी मावळीचे सर्कल राठोड यांच्या माध्यमातून आणि तलाठी मॅडम यांच्या माध्यमातून एक पत्र दिले. त्या पत्रामध्ये त्यांनी चौकशी करून संबंधितावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले आहेत. त्या संदर्भातलं पत्र आम्ही या ठिकाणी स्वीकारून आजचे जे उपोषण आहे ते तात्पुरते आम्ही त्याला स्थगिती दिलेली आहे. हे जर कारवाई झाली नाही किंवा या गोष्टीची चौकशी झाली नाही तर येत्या एक दीड महिन्यामध्ये सर्व संघटना त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड असेल, माझे सगळे मित्रपरिवार असतील, हे सगळे लोक एकत्रित येऊन मोठं तीव्र आंदोलन जे केलं जाणार आहे त्याला प्रशासनाला बळी पडावं लागणार आहे. अशा गोष्टी होऊ नये यासाठी मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की आपण तात्काळ आम्हाला न्याय द्यावा आणि सुरू असणारे अनधिकृत जे काही प्रकार आहेत ते तात्काळ बंद करावे. हा जर सर्वसामान्यांनी अशा प्रकार केले असते की त्याच्यावरती आपण दंडात्मक कारवाई करता व बाहेरून येणारे जे उपरे मी मुद्दाम म्हणतो या उपरे जर या ठिकाणी येऊन लोकांना त्रास देत असतील, अनधिकृतपणे या ठिकाणी शासनाचा महसूल बुडवत असतील तर त्यांना प्रशासन का पाठीशी घालतंय हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिला. तरी याच्यावर तुम्ही कारवाई कराल अशी आज या ठिकाणी अपेक्षा करून